एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे राणेंच्या बंगल्याबाबत याचिकेवर आता 25 तारखेला सुनावणी होणार आहे. महापालिकेने बजावलेल्या नोटीशी विरोधात राणेंची हायकोर्टात धाव गेलेली आहे आणि आता न्यायमूर्ती आर डी धानुकांत समोर 25 जुलैला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. जुहूतील आधीश बंगल्याला महापालिकेने नोटीस बजावलेली आहे आणि त्यानंतर आता मात्र 25 तारखेला या बंगल्यासंदर्भातली सुनावणी होणार आहे. महापालिकेने नोटीस बजावलेली आहे राणेंना आणि त्यानंतर राणेंनी थेट हायकोर्टात याचिका दाखल केली आणि आता मात्र न्यायमूर्ती आर डी धानुकांत समोर 25 जुलैला या आधीश बंगल्यासंदर्भातली सुनावणी होणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे